शारदा यादों की सवती, ओ यादों की सवती, ओ यादों की सवती, लक्ष्मी शारदा यादों की सवती, ओ यादों की सवती, ओ यादों की सवती, श्री गणेश बूढ़े हो जोड़ी न लवती, ओ जोड़ी न लवती, ओ जोड़ी न लवती, श्री गणेश बूढ़े हो जोड़ी न लवती, ओ जोड़ी न लवती, ओ जोड़ी न लवती, गणेश देवा कृपा हो देवा, 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 आज चखेड़ा यश द्या देवा, आज चखेड़ा यश द्या देवा, मंगल मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याचे पावन हरी, शास्त्री आपण वैद्यराज शास्त्री ज्योतिर्मार्तंड भाषा भिषग Thank you.
आम्ही पुण्याचे बामण म्हणजे बोला थोपा थोपा तोफा कुणाच्या रे तोफा फिरंग्यांच्या की कुरंग्यांच्या तोफा नवे थोपा थोपा अरे मग थोपलोच आहे त्यात सांगण्यासारखे ते आहे रे काय प्रहररात्रीची कठोर स्वारी प्रहररात्रीची कठोर स्वारी इथेच थोडी इथेच इथेच म्हणजे कुठे अशी इकडे पुढेच पुढेच म्हणजे नक्की कोठे दुसरे काय करायचे चल हो दूर देर होतो आहे म्हणजे बुवा तुझ्या तोंडात पडो ओवा सारखा आपला मध्ये 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 कशाच्या मध्ये मध्ये म्हणजे मेले वाटेत कुणाच्या वाटेत माझ्या तुमची वाट कोठे जाय वाट जाय मशनात मी येतो म्हणे मी येतो कशास मरायस चल हो आहेस तिथेच मरायस आम्ही जातो तुझ्या नादी कोण लागतो भटजी महाराज भटजी महाराज तुझ्या पोटात पडो खास मेले काय आणखी मशनात जायची एवढी का घाई ते तुला कळायचे नाही मशनात काय असते मेल्या लाकडे मग मी येतो तिकडे मला चार लाकडे हवी चुलीत सारण्यासाठी सार तुझे मुखडे भटजी बुवा भटजी बुवा मशनात आणखी काय असते मेल्या भूते मग मी येतो तिथे मला चार भूते हवी बाटलीत भरण्यासाठी भर तुलाच दुसऱ्या तुझ्या भावास तिसरा तुझा बाप चावला तुला साप अगे गे 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 आता रे रांडीच्या आणखीन काय चौथे भूत राहून जाय तुम्ही येता बाटलीत नवे नवे 52 खणीत नाच गाणे ऐकायला काय तुला रे कसे कळले थांब हो ठेवून देतो थोत्रीत कुठायस तो कुठायस तो कुठायस तो आयशीच्या अरे तुला काही डोळे का कान चुकलो बामणोजी अरे तुला काही लाज का संकोच चुकलो बामणोजी अरे बघ तुला काही हे का ते माफी असावी बामणोजी सरळ ढका मारतोस बापशीच्या पाया पडतो बामणोजी अरे मरकटा ही पेशवाय का मोगलाई पवित्र ब्राह्मणास सरळ ढका किरे मारी पण ब्राह्मणीस नाही बेश बेश न पेक्षा तुझ्या डोचकीत शेंदूर भरून तूस गाढवावरून उलटा हिंडवला नसता पण गाढवच नाही काय गाढव नाही पेशवाईत गाढव नाही अरे पेशवे तू समजलास काय पेशवे मनात आणतील तर एकच काय सहस्त्र गाढवे या पुण्यनगरीत अशी रांगण उभी राहतील हो अशी रांगण उभी राहतील पण बामणूजी निघाला कोठे तूच कारे चौकशी अशीच जाणारास कोठे विचारू नये अपशकून होतो चुकलो बामणूजी येणाऱ्यास कोठे विचारावे चालते मग आपण घरून येणारे पण 52 खणीत जाणारे अरे 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 बोललो की सारे घात झाला जातो जातो हो जातो देवदर्शनास जावयाचे आहे उशीर होतो ओम यज्ञेन यज्ञ वजंत देवास्ताने करा
मंदिरात। वा वा, मंदिरात यावेळी काय आहे? कीर्तन। कीर्तन। आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की प्रपंचादी विषयात अधिक काळ चित्त रमवण्यापेक्षा ते आणखीन परमार्थी लावण्याचा प्रयत्न करावा। वा, कीर्तनात आख्यान कोणते आहे? मेनका विश्वामित्र आख्यान। हो हो, तेच। विश्वामित्र म्हणे मेनकेसी, तुझला पाहून मानसी ढळलो। वा, कोण आहे? बुवा नव्हे, बाई। बा, बाई कधीपासून हो कीर्तन करी? कीर्तन नव्हे, नाच। नाच। नाचात आख्यान हो कधीपासून लागू लागले? आख्यान नव्हे, लावणी। लावणी। दिल दिल जीव दिल तुम्हाला, तुम्ही नका मला इसरू। दिल दिल जीव दिल तुम्हाला, तुम्ही नका मला इसरू। कठीण कदर ही नदर पदर किती एकंदर पसरू। कठीण कदर ही नदर पदर किती एकंदर पसरू। लावणीत मेनका विश्वामित्र कधीपासून हो येऊ लागले? मेनका विश्वामित्र नव्हे, राघू मैना। आणि लावण्या मंदिरात कधीपासून हो होऊ लागल्या? मंदिरात नव्हे, बावन्न खणीत। राज दिसतोस, पुष्कळ झाला फजिता, आम्ही चाललो आता। राम राम। बावन्न खळी आहो, बावन्न खळी, बावन्न खळी आहो, बावन्न खळी, बावन्न
मथुरा मथुरा अवतरली बावन खड़ी आओ बावन खड़ी 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 बामण बावन खणीत गेले आणि बामणे घरी राही घरी राही घरीच राही वाट पाही झोप नाही झोप नाही झोप नाही आणि बावन खणीत गुलाबी नामे नायकिणीच्या दिवाणखान्यात काय होई मथुरा अवतरली बावन खड़ी आओ बावन खड़ी 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 खुशाल करा
काय चुकी झाली मी स्नेहाची भुकेली, काय चुकी झाली मी स्नेहाची भुकेली. अहो धरीन शेला तुम्ही परस्त्रीच्या महाली, अहो धरीन शेला तुम्ही परस्त्रीच्या महाली. काल गेला या दिसून आल्या चाली, काल गेला या दिसून आल्या चाली. तरमळे जीवा शरीर धाय झाली लाही, आता हृदय धरा कधी आल माझ्या महाली. दिल खुशाल करा कधी आल माझ्या महाली, दिल खुशाल करा खुशाल रात चढली. अकराची तोफ वाजली. दोन प्रहर रात झाली. रात चढली. बामण बावन खणीत रमले आणि एक बामणी घरी राहिली. बामण रमले देवदर्शनात. मस्नात कीर्तनात. आणि बामणी सगळे एकांतवास. राम शिवा हरी मुकुंद मुरारी. राधे कृष्ण हरी गोविंद मुरली. राम शिवा हरी मुकुंद मुरारी. इकडे ब्राह्मणी सगळे एकांतवास, तिकडे गर्दी गुलाबीच्या दर्शनास. मथुरा अवतरली बावन खडी. अशी रात्र चढली. मध्यरात्र झाली आणि पेशव्यांचे प्रधान नवकोट नाना, श्रीमंत नाना फडणवीस यांची सवारी गुलाबीच्या बिराडी पदारली. मथुरा अवतरली बावन खडी. Thank you.
राम शिव हरी गोविंद मुरली राम शिव हरी गोविंद मुरली जाते हरी गोविंद मुरली जाते हरी गोविंद मुरली जाते नाचत नाचत काय घडले काय घडले नाचत नाचत काय घडले काय घडले श्रीमंत नाना जाया झाले जाया झाले श्रीमंत नाना जाया झाले जाया झाले पाय मुरगळले हो मुरगळले हो मुरगळले हो मुरगळले पाय मुरगळले हो मुरगळले पाय मुरगळले हो मुरगळले काय घडले हाय हाय कसे घडले गोठे पडले अडमडले कडमडले तडमडले पाऊल वाकुडे पडले श्रीमंत काय घडले काही नाही पाय जरा असे मुरगळले पाय मुरगळले हो हे कोण पुणेरी ब्राह्मण दिसता उठा भटजी आम्ही तुमच्यावर संतुष्ट आहोत भटजी बक्षिसी घ्या भटजी बक्षिसी श्रीमंत बक्षिसी मिळाली आम्हासी हाती पडली आहे ती अमुचा हेवा सब करीती ऐसी बक्षिसी किसी को जन्म में नहीं मिलती वा 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 काय जबान काय हजर जबानी काय साखर पेरणी उत्तरेकडील दिसता जी काय नाव घासीराम सावळदास घासीराम सावळदास कनोजी वाटता खास जी चारित झालं नाचे असतोय माझ्याकडं परदेशी होता भूका भटकत होता म्हणलं राहील हितच पासन बी घासतो आणि झील बी ठरतो तसा ठीक ठीक कोण आहे तिकडे मीणा वरणा आयला कोण रे तू घाशीराम हा घे नवकोट नाना मेळ्यात बसले निघाले नाना गेले नाना गेले ब्राह्मण उरले नाना गेले ब्राह्मण उरले बंधन उरले भैसरले बंधन उरले भैसरले त्याच्या संकोच सर्व गळले सर्व गळले चित्त चळले
चळले चित्त चळले चित्त चळले राधे कृष्ण दिवस फटफटला पुण्यनगरीत उजाडले बड़ा
अब काय नाना साहब ने इनाम में दिया है। अरे म्या तुला नाचा म्हणून ठेवलाय म्हणून नानांचा जोडा दिसलाय। चल हार दे गुमान। नहीं ये मेरा है, मुझे नाना साहब ने इनाम में दिया है। अस नहीं ये मेरा है, मुझे नाना साहब ने इनाम में दिया है। नहीं नहीं नहीं, 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 नहीं। ब्राह्मण निघाले आत पेशवे दक्षिणा वाटू लागले ब्राह्मण भोजन सोडू लागले, झगडू लागले, दक्षिणेने लगडू लागले। चिरहार दाजी
रे तो मैं घासीराम साबलदास। तो तुम्हारा यहाँ क्या काम है? बम्मन उनका सत्कार है, भोजन है। तुम और बम्मन, कहाँ है घेरा और गले में का डोरा? कहाँ है भस्म के पट्टे और गंध के टिक्के? कहाँ है वेद? बताओ चातुर होने के भेद। कोई फामटा दिखाई पड़ता है। सोरटावट तो है नहीं, मैं चोर नहीं हूँ, बम्मन हूँ, कनौज का हूँ, पुणे में नया हूँ। चोर चोर! अरे काय रे झाले काय? मेलो बुडालो! अरे झाले काय रांडेचा? दक्षिणा गेली! धरा धरा त्याला! नहीं, मैं चोर नहीं हूँ, मैं चोर नहीं हूँ, मुझे नाना साहब के पास लेके चलो, मुझे नाना साहब के पास लेके चलो, मुझे नाना साहब के पास लेके चलो। क्या हुआ? उस आदमी को क्यों पीछा? हुजूर, आदमी न होता तो चोरटा होता। मेल्या ने माझी दक्षिणा चोरली, हातात किडे पडतील, हात धडतील रांडेच्याचे। चोर तो कोई दूसरा था। हमने देखा रामने के अंदर तुम्हारे पीछे से दक्षिणा लेके भाग गया। पुअर फेलो। अच्छा ये लो। श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याच बामण हरी। श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याच बामण हरी। अरे भामट्या या कोठडीत घुमान पड, नाही तर वळेल बघ गठडी, हाडू का पोटा खाली एक का आपल्या पकड्या तडफडशील। चलो श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याच बामण हरी। श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याच बामण हरी। काय हो, काय हालत? मरणार होतो, जान बचावला। इथं कसं काय आला? नशीबार, नसीब निकाले को पुणे आया। मेरी पत्नी और मेरी लड़की का नसीब था, इसलिए ईश्वर ने आज बचाया। पर मी चोरी नाही हो केली, मी चोरी नाही केली। अहो केली न केली त्याने या जागेत काही फरक पडत नाही बाबा। ही कोठडी इथं सर्वांची एकच पठडी। गुन्हेगार तुम्ही, गुन्हेगार आम्ही, गुन्हेगार पडा गपगार। जरा आराम करा या दगडाच्या गादीवर। रक्ताच्या अंगाला फरशीचा गारवा बेस। अनुभवानं सांगतोय। तुम्ही कसे आला? तुम्ही म्हणताय त्याच्या उलट। तुम्ही म्हणता न करून आम्ही म्हणतो करून। फकस्त नचा फरक, बाकी सगळे सारखेच तडक। अहो तुम्ही चोर आम्ही चोर, शिपायांच्या किरपेवर आपला जोर। आपली चोरी त्यांना चिरीमिरी। कृपा खलास आपण खलास असा आलो। पण मी चोरी नाही हो केली, मी चोरी नाही केली, देवाची शपथ नाही केली। मी वैसा नाही हूं, मैं बम्मन हूं, बम्मन कनौज का हूं। हफ्ता हो गया पुणे में आया हूं, नसीब निकालना था। अरे क्या हो गया? अब मेरे पत्नी का क्या होगा और मेरे लड़के का क्या होगा? उनको अगर सुनाई पड़ेगा तो वो क्या कहेंगे? जो कहना है वो कहेंगे। तो ठीक है, यही कहेंगे ना कि मैं चोर हो गया हूं। तो बस अब मैं वही हूंगा, अब मैं चोरी करूंगा। अगर सिपाही करने देंगे तो बंदे चोर आखिर सिपाहीवरती अवलंबून, नाहीतर निघते अगदी तिंबून। कधी तुटते कधी फुटते, पण कधी जीवावर गुदरते। ओ चोराची कष्टाची मिळकत तिच्या शिपायांची आयती बरकत। तो बागी ठेवतो बागी, चोर साधा चोर, तर शिपाई सरकारी चोर। अहो चोराला जगायचे तर शिपायाला सलाम करायचे, त्याला राजी ठेवायचे, हप्ते द्यायचे हप्ते। वर कधी होईल मर्जी, खपा होईल खात सपा, बसतील बुक्के आणि लाथा दिसेल कोठडी। पता नाही बाबा असाच एक विषय होणार खेळ खलास। कोणी नाही रडणार, कुणाला याद पण नाही येणार। अरे कशाला होईल? बड्या चोरांच्या दुनियेत एक शूद्र चोर कमी होईल। आणि म्हणून बंदे ईश्वराला शरण जा।
पड़ेगा महंगा, लेकिन आप तुमको छुट्टी नहीं, आप तुमको छुट्टी नहीं। वो कनौज का ब्राह्मण, लेकिन आप हो गए क्षुद्र गुणगा जानवर निकम्मा। नहीं है मुझे कोई रोकने वाला, रुकाने वाला, चुकाने वाला, फंसाने वाला। आप हूं मैं शैतान, अंदर से शैतान और बाहर से सुअर। जो मुझे बनाया है तुम लोगों ने, जो मुझे बनाया है तुम लोगों ने, सुअर के माफी खाऊंगा और शैतान होकर रहूंगा। इस पुणे को सुवरों का राज बनाऊंगा, तभी मेरा नाम घासीराम और मेरे बाप का नाम सावैला साठ होगा। Ram 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 Sitaram Sitaram 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 Ram
मंगलमूर्ति जेहते काला ते ठाई आणि प्रथम चरणी श्री गजाननास वंदन करून प्रीतीची या बोला नाही पेच पाड 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 भल ते से गो रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली सख्या तुम्ही रात्र कुठे करमिली सख्या तुम्ही रात्र कुठे करमिली सख्या तुम्ही रात्र कुठे सवत कशी गळा पडली कोणती सवत कशी गळा पडली कामळे तुझा येव माझी रंगमहाली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली सख्या तुम्ही रात्र कोठे करमी सख्या तुम्ही रात्र तुका म्हणे तुझ येव माझी दया 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 जीवीच्या सखाया जीवला जीवीच्या सखाया जीवला रंगमहाली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली रंगमहाली शेज सुकली जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी
मुली तूस काय हवी तुझा सर्व मनोकामना पुऱ्या करेल बरे हा नाना अगो अशी लाजू नकोस हा आमचाच वाडा हे खासगी दालन कोणी पाहणार नाही श्रीमंत नाना फडणवीसाकडे पाहायची आज पुण्यात कोणाची प्राज्ञा नाही पाहिल पाहिल कोण तो मंगल मूर्ती सर्व मंगल गणाधीश सुख करता अगो त्यास दोन बायका एक या मांडीवर दुसरी त्या मांडीवर तू बसली समच्या या मांडीवर तर तो म्हणणार नाही काही त्यावर आपण वडील वयो परत्वे परंतु आम्ही भक्त या सुडोल मूर्तीचेच भक्त गमवू नको स्वक्त जाती ज्वानी येणार नाही फुल्ला बहार टिकणार नाही अगो तू आम्हास दुसऱ्याच्या मुलीसारखी मला भीती वाटते भीती परंतु आम्हास तुझ्या विषयी फक्त प्रीतीच वाटते ओ कायलाच कायलाच श्रीमंतांच्या हुकुमानेच महालामध्ये दुसरं कोणीही राहिलेलं नाही बंदा पहाऱ्यावर होता बंदा दिलगीर आहे श्रीमंत दिलगीर सगळा घात किरे केलास काय जमला होता बेत गाड म्हणलास मध्येच थेट बोल उजळांनीच येऊन पकडले आता आम्हास काय माहित हाती सापडले छे छे शिकार हच्ची गेली पुन्हा हाती येईल आता कशी येते शिकारी सज्ज तर शिकार मिळेल पण ती नाही ती सुद्धा नवे तीच मिळेल का रे काय नामी इमारत होती रे तू पाहिलीस नीट पाहिलीस उभार कोळी गुलाबी ओ इतक्या पाहिल्या इतक्या हाताळल्या पण अशी नाही हिची सर नाही कोण बरे असेल ती कोणी का असेल ना हुकुम झालाच बंद अरुण हजर करेल करशील उपकार होतील श्रीमंत नवे नवे आम्ही सेवेचे चीज करू पण कधी रे उद्या परवा तेरवा आज रात्री श्रीमंत करतो कोशिश पण नाही खात्री वाट पाहू नये विरस होण्याची भीती नाही रे सहन होत कल्पना सुद्धा काय वस्तू होती रे शिर सलामत तो पकडी पचास यानंतर ती मिळाली नाही तर काही सलामत राहणार नाही जपली निजात
ती मिळाली तर हा नवकोट नाना अवघा हिंदुस्थान जिंकेल तुला सांगतो. काय छाती त्या उमललेल्या कळ्या की रे अशा पुष्कळ. हाताची पदी म्यान करावी श्रीमंत. श्रीमंत शिकार तर बहुत दूर है. पण उद्या तरी नक्की काय रे? कोशिश करूंगा. हे ठेव असू दे, हिऱ्याची आहे. यानंतर ती मिळाली तर जास्त काय त्याची चिंता नको.
गया मुट्ठी में, आप आ गया मुट्ठी में, हैवान अब आ गया मुट्ठी में। मंडळी ही माझी लाडली बेटी ललिता गौरी, मी त्या कोल्याच्या दाढेमध्ये कशी दिली आहे बघा, बघा हा बाप बघा, आपल्या पोटच्या पुरीला धंद्याला लावणारा बाप बघा, पोटच्या पुरीला धंद्याला लावणारा बाप बघा। माझ्या दुंगा माझ्या दुंगे है ना, हा लेकिन मैं छोडूंगा नहीं, मैं छोडूंगा नहीं, इस पूरे को सुवरों का राज बनाऊंगा। बघा बघा टाळा पिटा टाळा पिटा, तमाशा बघा तमाशा बघा, टाळा पिटा टाळा पिटा टाळा पिटा टाळा पिटा। नवकोट नानास गौरी शिवाय सुचेना सुचेना, नानास गौरी शिवाय मुळी चैन पडेना पडेना, नाना गौरी माय झाले हो गौरी माय झाले, ललिता गौरी माय झाले, घरात लक्ष लागेना दारात लक्ष लागेना कामात लक्ष लागेना रामात लक्ष लागेना, गौरी शिवाय भागेना गौरी शिवाय निभेना, कामात नाना कामातूर होऊ लागले कामातुराणा न वयम न लज्जा, कामातुराणा न वयम न लज्जा। हा पुंडलीक वरदा गौरी विठ्ठल गौरी विठ्ठल, हा श्रीराम तुकाराम एकदा चांडाळा जमणार नाही श्रीमंत, फार झाले डोक्यावरून पाणी गेले, नाका तोंडात जाऊन मरणाची पाळी यायला थांबले ते बरे झाले, एरवी साऱ्या पुण्यात माझी नाचकी होत होती, हे बघ लोक मला काय म्हणतील, श्रीमंताला काय म्हणतील, श्रीमंत मेण्यातून फिरणार, घाशीराम सरकीने लोकातून चालणार, ते निमणार नाही श्रीमंत, अधिक हातून आता होणार नाही बस। घाशीराम श्रीमंतांच्या लोभापाई फार वहावलो, पेशव्यांच्या कानावर गेले तर माझी 100 वर्ष भरलीच, झाले गेले गंगेस मिळाले, यापुढे माझी पोर श्रीमंतांच्या वाड्यावर येणार नाही। अरे पण आता मी तिचं लगीन लावून देणार आहे, मी स्थळ बघतो आहे। अरे पण आणखी काही दिवस, त्यानंतर हवे तर आम्हीच पदरच्या कोणाशी थाटा माटाने करून देऊ हो तिचे शुभमंगल। नाही खाशा, या अवज्ञेचे परिणाम काय होतील? साखर तयार आहे श्रीमंत, त्या नामुष्की परीस ही परवडली, मुलीच्या आईचा काही विचार करा, काही झाले तरी तिची पोटची पोर उरी पोटी वाढवलेली। अरे आणखी काही दिवसानंतर आम्हालाही ती तशीच। काशीराव सांग हो तुझ्या बायकोस म्हणावे आम्ही तिची सर्व काळजी वाहू हो, तिची मुले आमची समजून त्यांचे सारे पाहू। जमणार नाही असा नको रे आडूस चांडाळा, तुला काही काहीच पोटच्या पोरीस तुमच्या तावडी देऊन तुमच्या इंद्रियाचे चोचले पुरवणारे काळी श्रीमंत। गाठ आमच्याशी आहे, ध्यानी ठेव। ध्यानी आहे, चाकरात जाण्याची परवानगी द्यावी, मी तेच पकडून वाड्यावर आणवीन। पेशवे अद्याप आहेत श्रीमंत, मग आम्ही काय कराल? श्रीमंत एक मार्ग आहे, लोक बोलणार नाहीत, माझ्या पोरीची चालता बोलता बेबरू या पुण्यात होणार नाही अशी चोख व्यवस्था करण्यात यावी। अरे पण ती कशी होणार? लोकांची धोबाडे बंद व्हावी। अरे पण कशी? विलास सांगितला तर मान्य होईल, खळखळ होता कामा नये। सांग पण तिला मला आधी भेटू दे रे। ठीक तर मग, लोकांची धोबाडे बंद होण्यासाठी मला पुण्याचा कोतवाल करा। काय कोतवाल? अरे कोतवाली म्हणजे पुण्याची अवघी रखवाली। मान्य नसेल तर राहू द्या श्रीमंत, आपणास कुठे खास आहे? अरे पण फार कठीण ते करणे श्रीमंत, नानांच काय कठीण, नाना म्हणतील ती पुरं होते या पुण्यात। हा
दुसरे काही सुचव. एवढा एकच विलास किंवा ललिता गौरी या वाड्यावर पुन्हा येणार नाही. नको, तिला पाठव. ठीक, करतो तुला कोतवाल, कधी पाठवतोस? सही शिक्या सगळ्यात कोतवालीचे लेखी प्रमाण हाती आल्यानंतर. चांडाळा, तुम्हाला खिंडीत गाठतोस रे. ऐकू दे, आधी फरमान निघू दे. जा, पाठव तिला लवकर. खाशा अक्करमाशा, केला केला तुला कोतवा, खुशाल हमामा घाल, पण या नानाची चाल तू ठावे नाही. यावेळी ही राजकारणी बंदूक ठासली आहे दुपारी. पहिल्या बारानं लोळवीन तुझी लुसलुशी पोरगी, दुसऱ्या बारानं खेळवील हा नाना अवघी पुण्य नक्की. खाशा लेखा तू तर उपरा, तूच बसवला आहे या पुण्यनगरीच्या माथी कशास. येतल्या तमाम कपटींना परस्पर काटश. ना तू त्यास सामील होऊ शकणार, झाला तरी त्यास नाही तुझा भरवसा वाटणार. कारण तू परका, तू बाहेरचा, आम्ही कोतवालीवर चढवलेला श्वान दाता. अक्करमाशा घाशा, चितपावनाच्या वर असेल तुझा चोख, ठेवशील वचक चोख, करशील कारभार सवाई, चिंता नको. पुन्हा होतील आमचे प्रमाद तुझ्या खाती जमा परस्पर. करने को हम, भरने को हमारा कोत वा. सोय खाशी नानास खाशी. पुन्हा ती लुसलुशी कोळी काकडी, आयती मोडण्यास मनसोक्त हाताशी. वा वा घाशा, जा केला केला तुला कोतवा, या नानाचे तू आशीर्वाद आहेत हो. बंगलम सावरदास यास पुण्याचे कोतवाल केले असे हो.
घाशीराम कोतवाल पहिला प्रयोग घाशीराम कोतवालचा 1972 साली डिसेंबर महिन्यामध्ये झाला. म्हणजे 1972 च्या सुरुवातीपासून नाटकाबद्दल थोडीफार चर्चा आसपास सुरू झालेली होती. तेंडुलकरांनी एक नवीन नाटक लिहिलं आहे, वेगळं आहे वगैरे. पण त्याच्या प्रत्यक्ष तालमी या त्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाल्या. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा तालमी झाल्या. डिसेंबर महिन्यात शो झाला आणि पहिला प्रयोग झाला तो एकदम एखादी नवी गोष्ट लोकांच्या समोर आल्यासारखा त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होता. सगळ्या लोकांना हे काहीतरी अनपेक्षितही होतं. ते संगीत नाटक आहे का साधं नाटक आहे, म्हणजे नाटकामध्ये संगीत असलेलं ते नाटक आहे का त्याला मराठी परंपरेप्रमाणे संगीत नाटक म्हणून असतं तसलं नाटक आहे ह्याच्याबद्दल लोकांच्यात एकमत होईना. बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं की या नाटकामध्ये बऱ्याच तऱ्हेची सरमिसळ झालेली आहे, वेगवेगळ्या तऱ्हेचे फॉर्म्स आलेले आहेत वगैरे. पण ही अगदी सुरुवातीची प्रतिक्रिया होती. 10 प्रयोग होईपर्यंत त्या नाटकाचा जो एक राजकीय दृष्टिकोन म्हणून होता, राजनीतीशी संबंधित असलेला दृष्टिकोन होता, तो लोकांपर्यंत पोहोचू लागला आणि त्याबरोबरच लोकांच्याकडनं त्याला मोठ्या प्रमाणावर एका अर्थाने प्रतिकार होऊ लागला. एक समाजातला एक सेक्शन असा होता की त्यांना हे नाटक अजिबात आवडलं नाही. कारण दोन कारणं प्रामुख्याने मांडली गेली त्या संदर्भात. एक कारण असं होतं की त्यामध्ये समाजातल्या एका वर्गाची नालस्ती आहे आणि ते ब्राह्मण विरोधी आहे आणि त्यामुळे हे नाटक बंद पाडलं पाहिजे, हे चाललं नाही पाहिजे. दुसरा एक प्रवाद असा होता की ह्या नाटकामध्ये इतिहासाचं विडंबन करण्यात आलेलं आहे. इतिहास सरळ सरळ इतिहासाशी एक प्रतारणा आहे, खोटेपणा आहे आणि त्या ऐतिहासिक असत्य त्यामध्ये जे निर्माण झालेलं आहे त्यामुळे नाना फडणवीसांची म्हणायचं एक मोठ्या प्रमाणावर नालस्ती झालेली आहे आणि त्यांची बेअब्रू करण्यात आलेली आहे, डिफेमेशन झालेलं आहे असं मत लोकांचं होतं. आणि नाटकाच्या विरुद्ध 10-12 प्रयोगाच्या नंतर हे नाटक बंद पाडा अशा तऱ्हेचा एक मोठा चळवळीचा भाग लोकांनी सुरू केला. काही प्रमुख राजकीय पक्ष त्यात उतरले आणि नाटककार तेंडुलकरांना त्याचा भयंकर त्रास झाला. म्हणजे काही लोकांनी जाऊन त्यांना फिजिकली शारीरिक मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. समाजात सगळीकडे आरडाओरडा सुरू झाल्यामुळे मुळात नाटक जे लोक करत होते त्यांनी ते थांबवलं आणि मूळच्या नाटक करणाऱ्या ग्रुपचे दोन तुकडे झाले. म्हणजे पीडीए त्या दिवसात प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनने नाटक सुरुवातीला केलं होतं, त्यातनं फुटून काही लोक बाहेर आले आणि थिएटर अकॅडमी नावाची नवीन संस्था झाली आणि त्या लोकांनी मग नाटक करायला सुरुवात केली. वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट मला अशी जाणवली त्या दिवसात सुद्धा की एका अर्थाने हे नाटकाचं यश मानलं पाहिजे. यश अशा अर्थाने की नाटकाचा विषयच मुळे हा होता की कसे आपल्या शारीरिक किंवा राजकीय बलाच्या जोरावर काही पक्ष किंवा काही माणसं ही हडेलहप्पी करून एक फॅशिझम कसा निर्माण करू शकतात, हाच मुळात नाटकाचा विषय. आणि घाशीराम कोतवाल तेच करतो अशी एक समजूत आणि त्या भोवती हे नाटक फिरत होतं. त्या अर्थाने तो नाटकाचा एक विजयच म्हणायला पाहिजे. तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकामध्ये इतकं सरळ सरळ राजकीय शक्तींचं आणि सत्ता संघर्ष त्या निमित्ताने सत्ता मिळवायला बघणाऱ्या लोकांचं गुन्हेगारी हिंसाचार वगैरे अशा वर्तुळामध्ये फिरणं, या सगळ्या गोष्टी एकत्र येणं, गुन्हेगारी ज्याला सेक्स म्हणा होते म्हणजे लैंगिकता मोठ्या प्रमाणावर आणि क्राईम त्याबरोबरच एकूण हिंसाचार ह्या सगळ्या गोष्टी एकत्र एका वर्तुळात कशा फिरतात याचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण त्यात असलं पाहिजे असं होतच. त्यामुळेच ही माणसं बिथरली ज्या लोकांना हे नाटक नको होतं
त्यातल्या बऱ्याच लोकांना त्यातलं हे कटू सत्य पचन असं झालं. मुद्दा दुसरा एक असा होता की इतिहासाचं हे विडंबन किंवा इतिहासाचा एका अर्थाने अधिक्षेप आहे की काय, त्या बाबतीत तेंडुलकरांचंही मत असं नाटककार म्हणून आणि बाहेरही बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की शेवटी इतिहासातलं सत्य काय असतं हे कोणाला माहीत असतं. इतिहासा प्रत्येक वेळी नव्या नव्या पद्धतीनं आपण बघत जातो शिकत जातो, त्यापासून निदान शिकत जातो अशी आपली समजूत आहे. शेवटी हाही प्रश्न निर्माण झाला की इतिहासातून आपण खरोखरच काही शिकतो का, आपण पुन्हा पुन्हा त्यात चुका का करतो, आपल्यात पुन्हा पुन्हा घाशीराम का निर्माण होतात, आपल्यामध्ये पुन्हा पुन्हा सत्तेसाठी संघर्ष चाललेला असताना अशा तऱ्हेचा हिंसाचार, गुन्हेगारी, लैंगिकता ह्या सगळ्यांचा एक वणवा असा का पेटतो सगळ्या प्रत्येक वेळी इतिहासामध्ये, ह्याबद्दलही थोडा विचार करायला लावणार असं घाशीराम कोतवाल हे नाटक ठरलं. ह्या नाटकाचं संगीत करायचं असं जेव्हा ठरलं होतं तेव्हा अशी एक गोष्ट लक्षात आली होती की मुळात संगीताच्या संदर्भात बऱ्याच ठिकाणी नाटककार म्हणून तेंडुलकरांनी जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. म्हणजे इंडिकेशन होती, नुसते काही ठिकाणी निर्देश करण्यात आले होते की अमुक ठिकाणी अशा प्रकारचं संगीत यावं, प्रत्यक्षात कुठल्या तरीचं संगीत हवं याच्याबद्दल अगदी खास वेगळी अशी काही भूमिका त्यांनी घेतलेली नव्हती. शिवाय नाटकामध्ये ज्याला अमेरिकन भाषेमध्ये म्युझिकल म्हणतात आणि काही वेळेला म्युझिकल कॉमेडी म्हणतात, तशी ती म्युझिकल कॉमेडीही नव्हती. माझ्याकडे बोलत असताना काही लोकांनी असंही म्हटलेलं मला आठवतं की ह्यातले डायलॉग्स हे जर सरळ सरळ नुसते वाचले तर ते बालनाट्यामधले डायलॉग असावेत असे वाटतात, कारण त्यात अनेक ठिकाणी यमक आहे, अनेक ठिकाणी राइमिंग केलेलं आहे आणि ते राजा राणीला घाम हवा वगैरे या नाटकामध्ये तेंडुलकरांनी ज्या तऱ्हेनं लिहिलेलं होतं तशा पद्धतीचं काहीतरी त्यामध्ये आहे अशी एक समजूत लोकांची होती. संगीतासंबंधी जेव्हा त्याचा विचार करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की ह्या संगीतामधनं आपल्याला जे काही सांगायचंय, संगीताचा जो आविष्कार आहे त्यातनं ज्या तऱ्हेचा उद्गार लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटतं, त्या संगीताला आता मान्यता ज्याला असते तशा संगीतातनं ते काम होण्यासारखं नव्हतं. कारण एक असं मानलं जातं नेहमी की व्यवस्थेला मान्य असलेल्या कल्पना ह्या व्यवस्थेला मान्य असलेल्या संगीतातनच नेहमी मांडल्या जातात. कल्पना जर आपल्याला वेगळ्या काहीतरी मांडायच्या असतील तर संगीताची चौकटही मोडून त्यातनं बाहेर पडायला लागतं आणि अशा तऱ्हेचा विचार माझ्या मनात होता. त्यामुळे पारंपरिक नाट्यसंगीत जे रागांच्यावर आधारित असतं, चीजांच्यावर संगीत तयार केलेलं असतं, तशा संगीताकडे जाणं यात मला विशेष रस नव्हता. नाटक म्हणून बघायला गेलो तर नाटकाचा बाज सगळा हा लोककलांच्या मधनं घेतलेला होता, म्हणजे दशावतारी, गोंधळ वगैरे वगैरे ह्या सगळ्या प्रकारांच्या मधनंच नाटक येत होतं. त्यामुळे तशा तऱ्हेचं संगीत साहजिकच शोधणं हे आलं आणि कर्मधर्म सेवेवरही असं झालं होतं की वैयक्तिक मला लोकसंगीताच्या ह्या गोष्टींचा परिचय घाशीराम नाटक करण्याच्या पूर्वी 6-7 वर्ष खूप जवळून झालेला होता. त्या सगळ्याचा परिणाम आणि परिपाक म्हणून शेवटी असं झालं की लोकसंगीताची विविध रूप या नाटकामध्ये आली आणि ती अर्थवाही ठरली हे मला विशेष महत्वाचं वाटतं. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटायचं की म्युझिकल कॉमेडी, म्युझिकल किंवा संगीत नाटक यामध्ये जे संगीत असतं त्या संगीताला अर्थ असा काही नसतो. पारंपरिक संगीतातल्या कुठल्या तरी चाली असतात त्या मधुर असतात, गोड असतात, कानाला छान लागतात वगैरे अशी एक कल्पना असते. परंतु नाटकांमधनं काहीतरी विचार, विशेषतः संगीतामधनं काहीतरी राजकीय विचार मांडता येऊ शकतो यावर कोणाचाच विश्वास नसे. पण प्रत्यक्षात मात्र ह्या नाटकात असं झालं असं मला वाटतं आणि माझ्या दृष्टीने ती अत्यंत समाधानाची गोष्ट आहे असं मी म्हणू शकतो की घाशीरामनी त्या अर्थाने एक नवा पायंडा असा पाडण्याचा प्रयत्न केला. तो पडला की नाही हे सांगता येत नाही, पण संगीत नाटकांमधनं येणारं संगीत हे अर्थवाही असू शकतं, नाट्यपूर्ण असू शकतं आणि नाटकातनं जे सांगितलेलं आहे तेच संगीतातनं लोकांपर्यंत पोहोचू शकतं. हा एक मुद्दा घाशीरामच्या बाबतीत महत्वाचा ठरला असं मला वाटतं. त्याच्या यशाचं दुसरं एक गमक असं म्हणता येईल की संगीत कमी करून हे नाटक यशस्वी करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर तो सपशेल फसतो असं आढळून आलं. माझ्या ओळखीच्या काही लोकांनी इतर भाषांमधनं
हे नाटक संगीत विरहित करण्याचा प्रयत्न केला आणि ते अजिबात जमू शकलं नाही नाटक. कारण एकदा संगीत काढून टाकलं की म्हणजे सांगितिक भाग काढून टाकला तर त्यातलं नाट्यच एकदम हरवल्यासारखं होतं असं मला त्या वेगळ्या भाषेत नाटक करणाऱ्या लोकांनी सांगितलं. मला ते पटतं आणि मला असं वाटतं की नाट्य आणि अर्थ ह्या दोन्ही गोष्टींचं वहन हे संगीत करू शकतं हे आपल्याला घाशीराममध्ये दिसून येतं असं मला वाटतं. घाशीराम आजही एका अर्थाने संदर्भाविरहित झालेलं नाही, त्याचा संदर्भ आजही लागतो. ही समाधानाची गोष्ट म्हणायची का दुःखाची म्हणायची असा प्रश्न येतो. मला असं वाटतं की एका अर्थाने ती दुःखाची, अशा अर्थाने की आज देशोदेशी घाशीराम तयार होताना दिसतात. म्हणजे 72 साली पहिला प्रयोग झाला, 70 आसपास नाटक लिहिलं गेलं. त्या दिवसात असलेला फिलिपाईन्स मधला फिलिपाईन्सचा अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस हा घाशीराम अमेरिकेने तयार केलेला होता. पुढे त्या मार्कोसला हकलून देण्यात आलं. त्याच्या पाठोपाठ डॅनियल नोरिगा सारखा माणूस जो पनामामध्ये अमेरिकेने तयार केलेला घाशीराम, त्याच्या पुढे बाबरान कारमाल सारखा माणूस अफगाणिस्तानात, अनेक ठिकाणी जगभर असं म्हणता येईल की महासत्तांनी आपापले घाशीराम तयार केले आणि जेव्हा ते अंगाशी येऊ लागलं तेव्हा त्यांना दूर करण्यात आलं. काट्याने काटा काढावा रांडेचा असा जो शब्दप्रयोग केलेला आहे त्यामध्ये, तसा शब्दप्रयोग अक्षरशः अमेरिका सोव्हिएट युनियन ह्या महासत्तांनी पूर्वी केलेला आपल्याला दिसून येतो वेगवेगळ्या देशांमध्ये. त्यामुळे घाशीराम हे एका अर्थाने त्रिकालाबाधित सत्य असं म्हणायला हरकत नाही. घाशीराम त्या अर्थाने फक्त मराठी इतिहासाशी संबंधित नाही, मुळात ते इतिहासाशी संबंधितच नाही असाही दावा विजय तेंडुलकरांनी एके ठिकाणी केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की ही मिथ आहे, की हे एक मिथक आहे आणि हे इतिहासातलं मिथक आहे, ते अनैतिहासिक आहे असा शब्दप्रयोग त्यांनी केला. तो बरोबर वाटत नाही बऱ्याच लोकांना, पण इंग्रजीतला ए हिस्टॉरिकल ज्याला म्हणतात म्हणजे हिस्टॉरिकल नसलेला अशा अर्थाने हा शब्दप्रयोग कदाचित जास्त चांगला ठरण्याची शक्यता आहे. असं ते आहे नाटकाच्या बाबतीतलं की नाटक हे ऐतिहासिक सत्यावर आधारित नाही, पण ते ऐतिहासिक सत्य मात्र नाटकामध्ये आहे. ऐतिहासिक सत्य अशा अर्थाने आहे की त्याची पुन्हा 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 प्रचिती आपल्याला येत राहते. अगदी त्याच्यातला आता 21व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये आपण घेत असलेला अनुभव म्हणजे इराकचा सद्दाम हुसेन. सद्दाम हुसेनच्या बद्दलचं नाटक 35 वर्षापूर्वी तेंडुलकरांनी लिहिलं हे तेंडुलकरांचं त्यातलं सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं. पुण्यनगरात घाशीराम कोतवाल झाले झाले. पुण्यनगरात घाशीराम कोतवाल झाले झाले. त्यांचा कारभार चाले कारभार चाले कारभार चाले कारभार चाले त्यांचा कारभार चाले कारभार चाले त्यांचा कारभार चाले. गौरी बोले नाना डोले घाशीरामाचा कारभार चाले कारभार चाले त्यांचा कारभार चाले कारभार चाले त्यांचा कारभार चाले. गौरी नाचे नाना नाचे घाशीरामाचे पावले साचे पावले साचे त्यांचे पावले साचे पावले साचे त्यांचे पावले साचे. घाशीराम कोतवालाने फरमान काढले फरमान काढले जुन्या फरमानाची अंमलबजावणी चोख केली जाई. परवान्याशिवाय रंडीबाजी बंद बंद. अरे 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 आता कसे होणार हो
घाशीराम कोतवालाने हुकुम काढला, हुकुम काढला परवान्याशिवाय प्रेत जाळणे बंद बंद. घाशीराम कोतवालाने हुकुम काढला, परवान्याशिवाय प्रेत जाळणे बंद बंद. अरे 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 अरे, घाशीराम कोतवाल म्हणाले, खालच्या जातीच्या माणसाचे जेवण घेणे गुन्हा 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 हो गुन्हा 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 हो गुन्हा 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 हो गुन्हा. घाशीराम कोतवाल म्हणाले,
परवान्याशिवाय बोकड कापणे, पोट पाडणे, धरत्या बाईने धंदा करणे, धंदेवाल्याची भडवेगिरी करणे, ब्राह्मणाने अनिती करणे, कोणी खोड काढणे, चोरी करणे, गाडी मोड घेतल्या बाई बरोबर पुन्हा नांदणे, नवरा जिवंत असता दुसरा घरोबा करणे, जात लपवणे, जीव देणे, खोटी नाणी चालवणे, सब गुन्हा आहे, सब गुन्हा आहे. जो कुणी गुन्हा करेल त्याला कडी सजा मिळेल. काय करण्यात येणार नाही, काशीराम कोतवाल, काशीराम कोतवाल रोज रात्री 11 तोफेनंतर पुण्यातून फेरी मारू लागले, फिरू लागले, जातीने अंमल करू लागले, रस्त्यामध्ये कोणी दिसले तर हटकू लागले, फटकू लागले, पकडू लागले, परवाना विचारू लागले, धरू लागले, खटले भरू लागले, भरू लागले, अहो तुरुंग भरू लागले, भरू लागले, अहो गौरी बोले नाना डोले, काशीरामाचा कारभार चाले, गौरी बोले नाना डोले, काशीरामाचा कारभार चाले, समस्त पुण्यनगरी हवाल दिल झाली, झाली हो झाली, रात्री घरी राहण्याची सक्ती झाली, सक्ती झाली, लग्नाच्या बायको बरोबर राहण्याची सक्ती झाली, सक्ती झाली, लग्नाच्या नवऱ्या बरोबर झोपण्याची सक्ती झाली, सक्ती झाली हो सक्ती झाली, नीती पाळण्याची, बाळंत होण्याची, गर्ती राहण्याची, अहो जगण्याची सुद्धा सक्ती झाली, झाली हो झाली, 52 खणी ओस पडली, हो काय सांगताय काय, बहुता दिन बीते साजना नहीं आए, साजना नहीं आए, 52 खडी ओस पडली, हुंगेगिरी बंद पडली, भडवेगिरी भीक मागू लागली, आणि खोटी नाणी मोडी गेली, गेली, अहो गौरी नाचे नाना नाचे, काशीरामाचे राजे असे, गौरी नाचे नाना नाचे, काशीरामाचे राजे असे, परवान्याशिवाय सर्व बंद, बंद म्हणजे बंद. बेवकूफ, बरा सापडलास, कोठे चालला होतास? असा सरकार, चोरी करण्यास? नाही सरकार, शिंदेजी करण्यास? नाही नाही सरकार. कोठे? घरी. घरी? कोणाच्या घरी? बोल, कुठल्या कुलतीला भेटलेस चालला होतास? नाही सरकार, माझ्याच घरी. मग इतका रात्र बाहेर कसा? सुईणीला बोलावा करण्यास गेलो होतो. सुईणीला? कोण बळत होते आहे? बाईल सरकार. मग तितक्या अपरात्री कशी बळत होते आहे? वे भरली सरकार. कोठे असोयन? येईना, परवाना नाही म्हणाली. पहाटे 4 तोफे नंतर मग येईन म्हणाली. अच्छी बात, तुझ्याजवळ परवाना आहे? बोल, तुझ्याजवळ परवाना आहे? नाही नाही सरकार. नाही परवाना बिगर रातसर हिंडतोस, फटके मिळते. काय करा सरकार, परवाना का काढला नाहीस? आधी ठाऊक नव्हते बायकोची वेळ रात्री भरेल. काय बायकोचे बाळंतपण केव्हा होणार तू स्थावे नाही, बायको तुझेच ना. होय होय सरकार, मारू नका. जा रे याच्या बरोबर जा, घरी जाऊन नक्की खातं जमा करा, खोटे बोलत असेल तर उघड्या करून 25 फटके हाडा. जाओ सहा महिन्याच्या आत या चौचाल शहराला वटणेवर आणतो. कसला आवाज? पुन्हा 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 रात्रीच्या वक्ताला हे घरात करतात तरी काय? दहा रुग्ण पहिले. आय 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 आय, कोण आहे? अंदर क्या चला है? काय माहित नाही. सीधा बोल, खरे बोल, खोटे बोलला तर जबान छाडून टाकेन. आत आवाज कसले चालू होते? कसले नव्हते सरकार, ईश्वर साक्ष बोल. आम्ही या कारणे ऐकल्यात. मग कसले म्हणून कशाला विचारतोय सरकार? अभिनेते उपटून कळे शिंदेचा केस अन केस. नाही नाही खरे सरकार, संसारी माणसांच्या घरी आणखी कसले आवाज होणार? झोपलो तो आम्ही जागाली म्हणून. आत कोण आहे?
बायको सरकार राम शपथ आजच बाहेर आऊन आली हो। खरे सांगतोस जा रे आज जाऊन बघून ये काही भांग दिसली तर खेच बाहेर। ए तू इथे थांब एक जाच रे सोदे लफंगे रंडीवास नर म्हणतो चलो। काय भाई गर्दीचा आहात ना मंगळसूत्र दाखवा बरे खरे की शोभेचे याचेच की कुणाचे खरे वाटत नाही पुरावा आहे काय पुरावा शेजारची दाढी उठाव उठाव सगळ्यांना ही बाई याच्या घरात मिळाली ही याची लग्नाचीच बाईल आहे खरे सांगा नाही तर हरे मोरते एकाचे नाही ना नाही ना नाही ना कसे जाणले नबाडानो बांधणारे बुसक्या यांच्या आणि न्या चौकीवर उद्या निवाडा करतो यांचा अनिती करतात ऐसा कान तयार पाहिजे कुठे खुट्ट झाले तरी अनाचार करायला पाहिजे कोतवालीचा सक्त दरारा राहायला पाहिजे चलो अशा प्रकारे घाशीराम कोतवालाच्या जाचाने त्रासाने समस्त पुण्यनगरी हवालदिल झाली पण कोण करतात काय घाशीरामाच्या पाठी पेशव्यांच्या प्रधानाचा पाय हात लावावा तर पाय तुडवतो पाय जपावा तर घाशीरामाचा जात असह्य होतो घाशीराम कोतवाल माझा उठाव लढला त्याच्या मगरुरीला शिवरायली नाही हो हटवली नाही पण उपाय काय उपाय नाही मग बोला सख्या चला बागा मध्ये रंग खेळू चला सख्या चला बागा मध्ये रंग खेळू चला 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 गुलाल गोटा घ्यावा लाल हारी
सख्या चला बागा मधी रंग खेळू चला आपली बायको आणखी आपला नवरा सोडून शहरात कुणी कुणाच्याही अंगावर रंग उधळताना दिसले तर नागरिक मुसक्या बांधा त्यांच्या नीतीचे रक्षण झाले पाहिजे. बोंब मारताना अश्लील भाषा करतील त्या प्राणास पकडून न्या. नीट कान देऊन राहा. डोळे भरून लक्ष ठेवा. परवाने विचारा परवाने विचारा परवाने विचारा. माझ्या नवऱ्याला दिराला कोतवाल्याच्या शिपायांना धरले. माझ्या सासऱ्याचं मर्तिक झालंय. त्याला चित्तेवर ठेवू देत नाहीत सरकार. जाळण्याचा परवाना खरा आहे सरकार, पर बनावट आहे म्हणतात. सकाळ धरणं सासऱ्याचं प्रेत शमशानात पडले. कुत्री जमली आहेत सरकार. न्याव करा सरकार, न्याव करा. कोण आहे तिकडे? या बाईसाठी बाहेर न्या बरे. परवानगी शिवाय हीच कोणी सोडली आहात? सगळ्या फिर्या दिबाय ती कोतवालाकडे. कोणाचा हात सोडू नका. सरकार चालू दे चालू दे. काय गो तुझा नखरा? वा लाली लाग करावा पोशाख तुम्ही. लाली लाग करावा पोशाख तुम्ही. सजवुनी बहुकुळी सजवुनी बहुकुळी. महिने उलटले सालाबाद प्रमाणे सत्कारासाठी पुण्यपतनस्त शास्त्री पंडित भटभिक्षुक पुन्हा रमण्यात जमले. रमण्यात जमले. सीधा करो उसको सीधा करो. है पीछे वाला. ओए सीधा खड़े रहो. कौन रे तू? अरे अरे काय झालं काय? पकड़ो पकड़ो हराम खोर को. भागो भागो मुस्के बांधा त्याच्या. सापडला ब्राह्मण. कुणी जन्माशी कोणी चोरी करतो निकम्मे. नाही सरकार नाही. मी चोरी केली नाही. रामा शपत नाही. मी कधीच तसले वर्तन केले नाही. तुळशी शपत नाही. झडते घ्या याचे. मुद्दे मादेने वाटेत कुठे टाकला नसेल कशावरून? जा तपास घ्या. आज तुला ब्रह्मांडाचे दर्शन घडेल तो थांब. बुडव्या अवघ्या ब्राह्मण जातीस तू करा. महाराज मुद्देमाल वाटेत कोठेच सापडला नाही.
कोठे सापडला नाही तरी हरकत नाही. साप लावला की मुद्देमाल झकत सापडे जातो कोठे. नाही सरकार नाही, मी चोरी केली नाही, रामा शपथ नाही, मी कधीच तसले वर्तन केले नाही, तुळशी शपथ नाही. मग उगाच त्या गरीब बापल्या सज्जन ब्राह्मणाने लुटल्याची बोंब ठोकली. कुठं आहे तो महाराज? तो तर कुठेच दिसत नाही. कुठेच नाही असे कसे होईल? मग तो बोंब कशाच ठोकेल? कारण तो माझ्या वाईटावर होता. त्याच्या चार श्रावण्या मस मिळाल्या, पण तुझ्या तर माझा काय अपराध? तो त्या बाईशी संग करतो अशी बोलवा उठली, त्यास वाटते मीच उठवली, पण मी काही केलं नाही हुजूर. त्याने उगा माझी वैर मांडलाय हुजूर. मला वाचवा हुजूर, मला वाचवा. अच्छी बात. दिव्य करतोस ब्राह्मणा, रव्यास उतरतोस, खरे बोलतोस ना? मग कर दिव्य, पाहू तुझी परीक्षा. कोण आहे तिकडे? या कोठडीत फेकून द्या. उदय पहिल्या प्रहरीच्या दिव्याची व्यवस्था करा. जो पुंडलिक हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. रात्र झाली झाली, मध्यरात्र झाली, उत्तररात्र झाली, ब्राह्मणा झोप काही येईना येईना. शिपाई आले. ब्राह्मणाच्या उजव्या हाताच्या बोटांची नखे काढली, बोटे लिंबू साबण लावून धुतली, बोटावरील खाणाखुणांची नोंद झाली, पंधे थैलीत घालून मोहर केली, आणि दिव्याची तयारी झाली. आणि दिव्याची तयारी झाली, आणि दिव्याची तयारी झाली, आणि दिव्याची तयारी झाली. ज्ञान बाळकरा पहिला प्रहर उजाडला. दिव्याची वेळ पातळी, सात मंडले काढली, अग्नी कुंडा, अग्नी कुंडा. लोहार आला, लोखंडी गोळा लाल होईपर्यंत तापवला. गोळा तापला, गोळा तापला, गवत टाकतात चरचरून जळू लागले इतका तापला. मोहर तपासून थैलीतून हात बाहेर काढला, दोन हातावर सहा पाने तूप चोळले, त्यावर चिरपत्र भालपत्र ब्राह्मणाच्या मस्तकी बांधले. ज्ञान बाळकुकाराम कोटवालाची सवारी पातली, ब्राह्मणा तोंडून जबानी बदवून घेतली, महाराकडले पाणी एका कुंडात, आणि मांगाकडले दुसऱ्या कुंडात. पाण्याची शपथ घेतली, आणि दिव्याला सुरुवात झाली. आणि दिव्याला सुरुवात झाली, आणि दिव्याला सुरुवात झाली, आणि दिव्याला सुरुवात झाली. आता का जबान खरी आहे नव्हे तुझी? होय, तुमची शपथ खरी आहे. भीतो कशास रे ब्राह्मणा, खऱ्यास कशाची डर? दिव्य होणार, दिव्य होणार, दिव्य होणार. धर्म भ्रष्ट आज दाखवतो तूच काय ते. अनारे तपला गोळा धरा, धरा घट्ट धरा, चिल्ला केला तरी सोडू नका. मुळेच भाजू देस खरपूस, चांबडीचा वास आला पाहिजे वास. नको
नको नको बोल खोटे बोललास की राय नाही हुजूर नाही नाही हात कसे पडले बोल खोटे बोललास की राय नाही हुजूर नाही परतून खोटे अडा तो गोळा ठेवा हराम गुराच्या हातावर नको नको गुरा कबूल कर ब्राह्मणा चोरी केलीस किंवा नाही 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 मग घे गोळा हातावर फेर दिव्य उतर रव्यास अडा तो गोळा पकडा त्याचे हात नको केली मी चोरी केली मी कबूल करतो मी कबूल करतो ऐशी हुशारी पाहिजे चोर कबूल कसा होत नाही जा याचे दोन्ही हात तोडून या स्पृहाच्या हद्दीबार घालवून द्या ब्राह्मण चोरी कशी करतो पाहतो नाही मी चोरी केली नाही मी चोरी केली नाही मी चोरी केली नाही अरे मी गरीब निरपराध ब्राह्मणास पकडून त्यास क्लेश देणाऱ्या घाचरामा अरे तुझा निसंतान होईल तू स्वतःच माझ्याहून घोर क्लेश सहन करावे लागतील अरे कुत्र्याच्या भोवतीनं त्याचा घास घासून मरशील रे मरशील मल्हारी माझ मल्हारी हे मल्हारी देव मल्हारी 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 काशीरामाच्या जाताने पुण्य नगरी चळचळा कापू लागली चोर दार भट्टीवर आले जे झाले अनाचार थंडावले आणि सदाचार देखील मंदावले घाशीराम राज्य आले घाशीराम राज्य आले घाशीराम राज्य आले घाशीराम राज्य आले श्री गणराय नतन करी आम्ही पुण्याचं बामण हरी श्री गणराय नतन करी आम्ही पुण्याचं बामण हरी हो 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 थोपा थोपा दूर हो वेळ नाही एवढे काय आज ब्रह्मकार्य काढले अरे मेले विचार रे केलीस घाण झाले झाले काय झाले कोणास झाले मुलगा कि मुलगी पुरे तुझी सलगी चल जाऊ दे मस भटजी बा कोण काय कोण कशाचे कोण कुणाचे काय कुणाचे लगीन उमगले उमगले म्हणे उलटले जातो कसा मी उशीर झालाय ना हा चाललो भटजी बा भटजी बा अहो कोणाचे लगीन कोणाशी काही सांगा ना तुझ्या ऐशीचे तिच्या घोबाची चल जाऊ दे मस दक्षिणा भारी मिळणार दिसतंय अरे अरे लगीन कोणा कळले पण तुला रे कसे कळले तुम्हीच तर सांगितले काय मी सांगितले नानांचे लगीन म्हणून लगीन नानांचे लगीन नानांचे वाड्यावर नानांचे सातवे लगीन निघाले भटजी बुवा खरे की नाही अरे मेले हळू जीव घालवशील माझा तो कसा हो असा वाड्यावर चाललो आहे खाते आहे म्हणजे जवळजवळ ठरलेच आहे म्हणणं पण अजून गुप्त आहे हो मी बोललो हे कळले तर तो घाशीराम कच्चा सोलील मास ऐकून न ऐकल्यासारखा
मुलीस नुकतेच 14वे लागले आहे बघ काय आय आय होय होय जा तुम्ही या कानाचे त्या नानास कळणार नाही हो भटजी बाबा भटजी बाबा हे एक भटजी बाबा गेले हे दुसरे गेले तिसरे गेले चौथे गेले पाचवे गेले 27.5 भटजी बाबा गेले वाड्यावर नानांच्या 7व्या लग्नाची तयारी चाले तयारी चाले लग्नाची तयारी चाले लग्नाची तयारी चाले लग्नाची तयारी चाले नानांच्या 7व्या लग्नाची तयारी चाले तयारी चाले माझ्या नानाचं लगीन माझ्या नानाचं लगीन याच्या नानाचं लगीन याच्या नानाचं लगीन माझ्या नानाचं लगीन माझ्या नानाचं लगीन याच्या नानाचं लगीन याच्या नानाचं लगीन ओ नवरा अजूनी लहान नवरा अजूनी लहान माझ्या नानाचं लगीन माझ्या नानाचं लगीन ओ नवरी आणली कवळी कवळी बांधा जैसा शेंग चवळी नवरी आणली कवळी कवळी ओ बांधा जैसा शेंग चवळी लाजरी बुजरी गोरी बाळी लाजरी बुजरी गोरी बाळी ओ लाजरी बुजरी गोरी बाळी लाजरी बुजरी गोरी बाळी औंडाले नहान औंडाले नहान ब्राह्मणाले मुहूर्त धरला ब्राह्मणाले मुहूर्त धरला वराडी जमले मांडव पडला वराडी जमले मांडव पडला वराडी जमले मांडव पडला वराडी जमले मांडव पडला ताक ताकिने थाट मांडला ताक ताकिने थाट मांडला ताक ताकिने थाट मांडला ताक ताकिने थाट मांडला वाजंत्र्या वाजती वाजंत्र्या वाजती माझ्या नानाचं लगीन याच्या नानाचं लगीन ओ लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला सखुबाई साळूबाई काळूबाई सईबाई लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला पेशव्यांचा यो पडदान लग्नाला करले हान पेशव्यांचा यो पडदान लग्नाला करलान पेशव्यांचा यो पडदान लग्नाला करले हान पेशव्यांचा यो पडदान लग्नाला करलान नुकतीच पिकली मिशी पुरती नाही पडली भक्तीशी नुकतीच पिकली मिशी पुरती नाही पडली भक्तीशी नुकतीच पिकली मिशी पुरती नाही पडली भक्तीशी आपल्या बायका सहा तरी भागत नाही पहा आपल्या बायका सहा तरी भागत नाही पहा म्हणून केली नवी तिला पाठ राखण हवी म्हणून केली नवी तिला पाठ राखण हवी म्हणून सखुबाई साळूबाई काळूबाई सईबाई लग्नाला चला लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला वाजंत्र वाजती है मोर कवाती नाचती रुंजुन वाजंत्र वाजती है मोर कवाती नाचती रुंजुन वाजंत्र वाजती है मोर कवाती नाचती रुंजुन वाजंत्र वाजती है मोर कवाती नाचती नवरा आला येशी पाशी नवऱ्या नवरी कशी नेशी 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 देईन मोरा तुमचे दान नवरी विकत नेईन देईन मोरा तुमचे दान नवरी विकत नेईन माझ्या नानाचं लगीन माझ्या नानाचं लगीन याच्या नानाचं लगीन याच्या नानाचं लगीन नवरा आला बोल्यापाशी नवऱ्या नवरी कशी नेशी नवरा आला बोल्यापाशी नवऱ्या नवरी कशी नेशी ओ नवरा आला बोल्यापाशी नवऱ्या नवरी कशी नेशी नवरा आला बोल्यापाशी नवऱ्या नवरी कशी नेशी देईन जमीन मोठी इनाम नवरी विकत घेईन देईन जमीन मोठी इनाम नवरी विकत घेईन माझ्या
लगीन तदेव लग्नम सुरिणम तदेव ताराबलम चंद्रमलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपदे देवीयं स्वामी सावधान। अगो अशी लाजू नकोस, किती लाजावे बाई माणसाने, सोड हो लाज सोड। काशी माझी बेटी कुठे नानासाहेब? अरे असेल असेल कोठे, मी नाही पाहिली, मी तर लग्नाच्या गडबडी। अरे खरंच नाही रे मला माहित घाशी, माझी पोर कुठे तेवढे सांगा नानासाहेब, बस आज 10 दिवस झाले कुणा दिसली नाही। मला खरेच माहित नाही रे घाशी, बताव नाही तो। बतावतो बतावतो, ती ना ती चंद्रा सुईणी कडे। चंद्रा सुईण? हा तीच। घाबरलीस गो, काय करणार होता तो घाशा या नानाचे? त्याचे पूर्वज उतरले पाहिजे, पूर्वज या हाच्या एका हुकमासरशी निकाल करील हा नाना त्याचा। चल चल हो। मुंग्या आल्या वाटते पायास, कोण आहे तिकडे? त्या घाशास यानंतर महालात प्रवेश म्हणून देऊ नका, पहा रे वाढवा आमच्या भोवतीचे रक्षक वाढवा, कळले? जी जा। चल चल हो। बोल कहा मेरी बेटी, बोल। हिता हिता पुरली दिला। God!
आता तुझ्या मारा हे तोंड कसा दागू गौरी मेरे लाडे मेरे कलेजे का टुकड़ा ये क्या हुआ बेटे ये क्या हुआ गौरी बेटे क्या हुआ नहीं क्या क्या किया मैंने नहीं 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 मैंने नहीं किया मैंने नहीं किया ये सब शैतान नाना ने किया है शैतान नाना आओ मेरे सामने आओ गौरी कौन नाना मीच किती वाईट वाटून घेशील रे घाशी आता शांत हो बरे काही झाले तरी रीत सुट्टा कामाने ती विसरू नये कुणासमोर उभा आहेस प्रथम मुजरा करावा कर बरे मुजरा कर शाबास तुझी स्वामी निष्ठा कळते आम्हास आमच्या कृपेने कोतवाल पदावर चढलास आनंदच वाटतो आम्हास तुझ्यावरील प्रसंग आम्हास समजतो घाशी लेकिन नाना साहब ये तुमने क्या किया अरे हा तुझा भ्रम दुसरे काय घडवणारा तो वरचा सर्व भरचा आपण निमित्त मात्र बस दुसरे काय बैस घाशी आम्ही तुझे सांत्वन करू तो मांग बसा दे हो नाना साहब तुमने मेरे अकेले बेटी को जान लिया मेरी प्यारी मासूम अकेली बेटी को तुमने मारा अरे वेळ का खूळ चांडाळा या हाताने कधी कीड मुंगी सुद्धा नसेल मारली या हातात सदा कृष्णाची मुरली जिने गोपींची तहानभू खरली आणि पेशव्यांच्या प्रधानावर आरोप करण्यापूर्वी जरा विचार करावा माथे ठिकाणी आहे ना तुझे कुणासमोर करतोस बेअदबीची भाषा पेशव्यांचा प्रधान तुझ्यासमोर उभा आहे घाशा अरे काय सारखा नाना साहेब करतोस झाले गेले जाऊया विसरून गंगेत गेले विसरून गतम शोच वेदच म्हणाले आहे शेवटी आपण तरी कुठे राहणार आहोत बाबा आपण सुद्धा सगळे जाणार आहोत हा देह म्हणजे माती आहे माती नाही शाश्वती जो आला तो जाणार शेवटी राख उरणार चार चिंती ती होती हा देखील भ्रम ही माया जळणार ही काया गौरी नाही ही सुद्धा माया मरण सुद्धा मिथ्या आहे घाशा जीवन सुद्धा मिथ्या आहे कुणी नाही कुणाचे नाही कुणी कुणाची बेटी नाही कुणी कुणाचा बाप शेवटी आपले आप जगणे म्हणजे नाटक चार दिवसांचे आपण आपले कर्म करीत राहायचे मी प्रधान तू कोतवाल पाळावी आपापली चाल हे आपले कर्म तर जा आता कामात जा फार मोठी जोखीम आहे बाबा तुझ्यावर अवघ्या पुण्याची जिम्मेदारी तुझ्या एकट्यावर घाशी आम्ही खुश आहोत निहाय तुझ्यावर तर जा आता कामात जा आम्हीही जातो जाण्यापूर्वी मुजरा करण्यास तेवढा चुकू नकोस आणि हो झाले त्याबद्दल नको गवगवा उगास झाले ते झाले कळू नये जगास तुझी आबरू ती आमची आबरू तुझा आप तर आमचा रुबाब पेशव्यांच्या कोतवालाबद्दल कोणी बोलणे भलते सलते म्हणजे अभ्रमण्य मस्ते तेव्हा कोठे वाच्यतन होईल याची चोख खबरदारी घेतली जावी कोणी लागले बोलू नको मागे पुढे पाहू छाट शिर नको उशीर
पेशव्यांच्या कानी काही घालीत नाही ही जिम्मेदारी आमची. तर जा आता कामास जा. राहिला केलास घोटाळा, मुजरा राहिला चांडाळा. शाबास असा वे चोख, असा कसा रे तू बिंडोक. जा गौरीचा मुर्दा हलवून ताबडतोब नदीत फेका. हाड जरी कोणास गावले तर मोडतील तुमचे हाडे. सा गौराई जाते सासरी, 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 गौराई जाते सासरी. गौरी गेली नाना राहिले, घाशीराम कोतवालाने गौरी वियोगाचे दुःख काळजात ठासले, काळजात ठासले. कोतवाली तर चाललीच पाहिजे, चाललीच पाहिजे. इब्रत टिकलीच पाहिजे, टिकलीच पाहिजे. दरारा राहिलाच पाहिजे, राहिलाच पाहिजे. गुन्हेगार चळचळा कापलाच पाहिजे, कापलीच पाहिजे. गुन्हा घडू नये म्हणून चोर साव धार्मिक पाखंडी सर्वांना जरब दाखवलीच पाहिजे, दाखवलीच पाहिजे. गए होता कामाने, हाय गए होता कामाने. घाशीराम कोतवालाची कुवार कोट ओटूशी होऊन मेली म्हणून कोणी कीव करता कामाने, कीव करता कामाने, कीव करता कामाने, कीव करता कामाने, कीव करता कामाने. ऐ बेवकूफ सुवर की औलाद, बोल मजेले पाहून, बोल मजेले पाहून हसलास का? बोल बोल का हसलास? थांब तुझे थोबाट फोडतो. याला कोणी हात लावेल तर खबरदार. अच्छा लगता है. दिवस सरले रात्री सरल्या, दिवस सरले रात्री सरल्या, दिवस सरले रात्री सरल्या, दिवस सरले रात्री सरल्या. कोतवालाचा नूर बदलला, नूर बदलला, नूर बदलला. कोतवालाचा नूर बदलला, नूर बदलला, नूर बदलला. जैसी जखमी वाघाशी रक्ताची चटक लागावी तैसी कोतवालाची परिस्थिती झाली. कोतवाल थोड्या थोड्या निमित्त करून माणसे मारू लागला, माणसे फाडू लागला. अवघ्या पुण्यनगरीच्या तोंडचे पाणी पळाले, पाणी पळाले. कोणा जीवाची खात्री उरली नाही आणि भीतीने असला जीव अर्धा झाला, अर्धा झाला जीव, अर्धा झाला, अर्धा झाला जीव, अर्धा झाला, अर्धा झाला जीव, अर्धा झाला. बावन्न कड्या, बावन्न कळी, बावन्न कड्या, बावन्न कळी, बावन्न कड्या, बावन्न कळी. मथुरा अवतरली, मथुरा अवतरली. बावन्न कड्या, बावन्न कळी, बावन्न कड्या, बावन्न कळी, बावन्न कड्या, बावन्न कळी. मथुरा अवतरली, मथुरा
अवतरली बावन कणिया बावन कणी बावन कणिया बावन कणी बावन कणिया बावन कणी सख्या मी झुरते दिसला कसाई सख्या प्रारंभ दशे पासून मन तुमसे ठाई ठेविले मी अंतर नाही केलित का हो एकांती बदसी मनाई ते कारण सांगा काही हा वियोग तप्त उन्हाळा मला नसाही कर्मी ते दिवस वाही वाही कर्मी ते दिवस वाही वाही दहा दहा वेळा येऊन उभी राहते तारी बावन खणी बावन खणी बावन खणी बावन खणी बावन खणी बावन खणी प्रारंभ दशे पासून मन तुमसे ठाई केले मी अंतर नाही केलित का हो एकांती मनसी मनाई तै कारण सांगा काही हा वियोग तप्त उन्हाळा मला नसाही कर्मी ते दिवस वाही वाही कर्मी ते दिवस वाही वाही दहा दहा वेळा येऊन उभी राहते तारी बावन खणिया बावन खणी बावन खणिया बावन खणी बावन खणिया बावन खणी पुंडली कवरदा श्री नानदेव रामा शिवा पुण्यनगरी नशीब निघते नियत दैव दुर्दैव पेशवे दयाळू दानशूर ऐकले दूर आम्ही दरिद्र पुण्यनगरी वाट पुसत आलो आलात धन्य झालात नशीब तुम्हास हवे तेच तुम्हास दाखव हीच पुण्यनगरी बाबांनो हीच पुण्यनगरी आनंद झाला आनंद झाला धर्मशाळा धर्मशाळा जवळ नाही पण त्या बागेत उतरा ती तिकडची नव्हे ती कोतवालाची तिकडे चुकून सुद्धा फिरकू नका बरे ती शेजारची तेथील गणेश मंदिराची तिथे उतरा रात्र गुजरा मग शोधा नियत नशीब कोठे सापडलेस तर पण जरा जपून राम 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 शिवा पुण्यनगरी बड़ी बाका बहुत सुंदर रावणाची लंका पर्वती पर्वती चतुरश्रृंग बड़ा सुंदर 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 बड़ी भूक भूक अयो रायरूफल मधुफल अयो 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 भाई कोण आहे कोण फळाय चोरतो कसे पकडले हा तो हात शोधे सापडले खडेरो कोतवाल भागातले फळे चोरतात वर भेद मी कोण आहे तिकडे कोतवाल चावडीच्या रिकाम्या कोठडीत कुळ बंद करून ठेवा सर्वांना सकाळला निवाडा करतो सोद्यांचा जाओ
फळे चोरतात. मारदा कोठडी लायला आणि माणसं जरा जादाच झाली तो खरंय खरंय आत्मावनात का आक्षी ठासून ठासून भरली तवा राहिली. काय परिस्थिती झाली अहो पुण्यातला तुरुंग लहान पडायला लागला. कलियुग बर बाबा कलियुग उरकलं का उरकलं. चला आपण झोपू चिलीम चढून सकाळ सर हा चला. रात्र पडली पडली मध्यरात्र झाली झाली पुण्यनगरी झोपात बुडाली बुडाली. कोठडीतले ब्राह्मण सावा मिळेना ते घुसमटू लागले ओरडू लागले कणू लागले तळमळू लागले सोडवा सोडवा म्हणून आकारू लागले. पण कोण सोडवणार सारे झोपेत पहारेकरी तारेत रात्रीमध्ये काही ब्राह्मण मेले काही अर्ध मेले झाले बेशुद्ध पडले अखेरची घटका मोजू लागले. कोण आहे तिकडे कोण आहे धावा पळा पळा ती कोठडी माणसे आत घुसमटलीत बाहेर काढा त्यांना आधी जा. कोठडी फोडली फोडली 22 मेले बाकी अर्ध मेले सारे बाहेर काढले. सरदार मानाजी फाकड्यांनी चौकशी केली कोठडीत कोणी डोंबले घाशीराम कोतवाल. सरदार फाकडे घाशीराम असे वागडे त्यास आईची संधी मिळाली त्याने मुर्दे उचलले पेशव्यांपुढे टाकले. म्हणाला सरकार न्याय करा घाशीरामाने यांना घुसमटून मारले गुन्हा फळे चोरली. श्रीमंत फळे चोरण्याबद्दल देहांताची सजा हा कुठला न्याय. अंधेरे नगरी जाओ अंधेरे नगरी जाओ अंधेरे नगरी जा ही कुठली पेशवाई ही मोगलाई हो मोगलाई हो मोगलाई. राज्य कुणाचे तुमचे की घाशीरामाचे 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 घाशीरामाचे. श्रीमंत संतापले नानास निरोप धाडले असाल तसे अपघडी वाड्यावरती या पण कळले म्हणावे देव पुजाटून येतोच आहे सांग श्रीमंतास. प्रधानाला वेळ नाही पेशवा तिकडे वाट पाही प्रधानाला वेळ नाही पेशवा तिकडे वाट पाही प्रधानाला वेळ नाही पेशवा तिकडे वाट पाही प्रधानाला वेळ नाही पेशवा तिकडे वाट पाही. प्रधान कधी येतो बातमी पुण्यात पसरली 22 ब्राह्मण पुण्यातले ब्राह्मण संतापले नानांच्या वाड्यावर पोहोचले. श्रीमंत श्रीमंत संकटाले वाड्या फुडे खवळे ब्राह्मण जमले. काय खवळलेले ब्राह्मण जमले अरे मग बघता काय वाड्याची तारे लावा पहारे वाढवा पहारे. ब्राह्मण फारच खवळले श्रीमंत वाड्यात घुसण्याच्या गर्जना करतायत हजारो आहेत. अरे येऊ देऊ नका येऊ देऊ नका त्यांचा प्रसंग बाका आहे श्रीमंत. अरे मग अनुष्ठान बसवा देव पाण्यात ठेवा साकडे घाला नवस बोला. ब्राह्मण ऐकत नाहीत. काय मागतात ते काय मागतात ते रे. घाशीराम कोतवालाच्या वधाचा हुकूम हात त्याच्या एवढेच धावेला लेखणी आण कागद घे. दे त्यांना घाशाच्या वधाचा हुकूमनामा दे व्हा म्हणावे संतुष्ट त्याची विटंबनाही करा म्हणावे भरपूर धावधी. ब्राह्मण हो ऐका पेशव्यांचे प्रधान
श्रीमंत नाना फडणवीस यांनी आपल्या मागणी प्रमाणे काशीराम कोतवालाच्या वधाचा हुकूम दिला. आधी डोकी भादरून सेंदूर भरावा, उंटावर उलटा टाकून फिरवावे. काट्याने काटा निघणार रांडेचा, भले बहादर रोग टळला नाहीतरी उपयोग काय उरला होता त्याचा. काशीरामाची घटका भरली, सती सरली नियत फिरली. काशीरामाची घटका भरली, सती सरली नियत फिरली. काशीरामाने ब्राह्मणांना कोठडीत टाकले होते, पण पुढे त्यास काही ठावे नव्हते. ब्राह्मणांना मारण्याचे पाप काशीरामाचे माती, पण त्याने ब्राह्मण मारले नव्हते. काशीरामाची घटका भरली, सती सरली नियत फिरली. काशीरामाची घटका भरली, सती सरली नियत फिरली. तरीही काशीरामा शुद्ध नव्हती, कोतवाल होते ना. कुठे गेले हरामजादे? हरामजादे काय करत होतास? चलो कोठडी खोलो, गुन्हेगारांचा करतो निवाडा. हळेच होतात. सरकार सरकार घात झाला, कोठडी फोडलेली आहे. काय कोठडी फोडली? कोणी फोडली माहित नाही. पण तू काय करत होतास सांग मला. आपल्या रंगी चांबडी लावतो, मिरची धुरी कोण सांग मला. काय 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 ईश्वर क्यों है? पीछे जाओ, पीछे जाओ. काशीराम कोतवालाला घेरला हो घेरला, त्यास बुकरले, त्याची डोकी भादली, त्यात सिंदूर भरले, उलट्यावर उलटा टाकून फिरवले, हत्तीच्या पायास बांधून मिरवले. अवघ्या पुण्यनगरीने डोळा भरून पाहिले, पाहिले हो पाहिले. पुण्यपत्तनस्थ नागरिक हो, या नगरीवरचे एक महान संकट आज सरले.
एक रोग टाळला. आपणा सर्वांना छळणाऱ्या नरकासुराचा घाशा कोतवालाचा वध झाला. वध श्रींच्या इच्छेने सर्व यथा योग्य पार पडली. त्यांची कृपा आम्हा सर्वांवर सदैव आहेच. या पापी घाशाचे प्रेत सोडू द्या इथेच. त्यास कोली कुत्री फाडू द्या, किडे लागू द्या. याचे प्रेत उचलेल त्यास कडक सजा होईल. याचे सुतक पाळेल त्यास देहांत घडेल. या पवित्र पुण्यनगरीत आजपासून या पाप्याची नावनिशाणीही उरणार नाही ऐसा बंदोबस्त आम्ही केला आहे. आजपासून 3 दिवस या शुभ घटनेनिमित्त पुण्यामध्ये उत्सव चालावा अशी आमची आज्ञा आहे. बामण हरी श्री गणराय श्री गणराय नर्तन करी आम्ही पुण्याचं बामण हरी.